रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण नोटिशींसाठी घेतलेला अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। याचा राग आहे भूप किंवा देशकार, या रागावरती आधारित असलेले या रचनेचे नोटेशन आज आपण पाहणार आहोत। काळी एक मध्ये सर्वस्वर शुद्ध असलेली ही रचना, याच्यामध्ये रंजकतेसाठी शुद्ध मध्यमचा देखील वापर केलेला आहे। पाहूया। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, सा 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 ध ध प ग ग ध प ग रे सा सा, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, साने पद रे 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 ग प ग रे ग म, सा 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 ध ध प ग ग ध प ग रे सा सा, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। ही याची अस्थायी किंवा याला ध्रुपद म्हणता येईल। आता एक अंतरा पाहूया। ग प ध प ध ध प प ध सा प प ध ग, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु, ध रे सा रे ध सा ध प ग ग प ध प रे ग रे सा, ध रे सा रे ध सा ध प ग ग प ध प रे ग रे सा, मकार महेश जानीला, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। हा अंतरा आणि शेवटचा तुकाय म्हणे ऐसे आहे वेदवाणी, या दोन्ही अंतराचं नोटेशन सेम आहे। दुसरा अंतरा थोडस वेगळा आहे, त्याचं नोटेशन पाहूया आपण आता। सा नि ध प ग म ग प ध स ध सा सा, ऐसे तिन्ही देव जेतुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, ध रे सा रे ध सा ध प ग ग प ध प रे ग रे सा, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। अतिशय कमी नोटेशन आहे, जरूर प्रयत्न करा सर्वसर शुद्ध असलेली रचना। धन्यवाद।